मीरा कशाला सासूबाई? मी आणि देविका करतो की करंजा? बापरे, मला नाहीत करंजा, पण इकडे कसं बोलू? डायरेक्ट मीरा ग्रेट आणि मी शून्य ठरेन. नाही नाही, हे कसंही करून टाळलं पाहिजे. चल देविका, का मला लागू, चल. पण आज देवळात जायचंय ना. हो, आज जायचंय ना देवळात. वय वय, तुम्ही जा देवळात. निरूपा, तू एकटीच कर. आजे अग, नको. हिनं केलेल्या कडकडीत करंजे खाऊन एखाद्याचे दात तुटले तर? नाहीतर मग ही त्यात सारं भरायचं विसरली तर? रव्या, तू भी हसायलायस? त्याला कशा बाई गप बसवती? ए पनवती, दात कशाला काढतोयस? एवढं तुला वाटत ना तर करून दाखव ना करंजा. मी पण बघते कशा करतोस त्या. तर मग केली आहे की आजीच्या वाढदिवसाला? किती येळात तेच ऐकवणार आहे. आजींच्या वाढदिवसाला तुम्ही फक्त नारळ फोडून दिलते आणि जरा खाऊन दिलते बस. मग काय उरलं? हे अशा बारक्या बारक्या पुऱ्या करायच्या, त्यात सारण भरायचं आणि असं मूड पण त्याला चिटकून घ्यायचं. मस्त त्याला टमटमीत तळून घ्यायचं. झाल्या करंजा तयार? होय ना, मग तुम्हीच करा. करणारच आहे की? जमल ना मग तुम्हाला. मी इच्छा आहे का? तू काय मला चॅलेंज द्यायलीस? समजायचंय तर तसं समजा पाहिजे तर. ठीक आहे, घेतलं मॅच चॅलेंज. आता तर मॅ करंजी करूनच दाखवणार. पुरे पुरे पुरे. आधी तुम्ही दोघी सुनानी हे फराळाचं समद देवा पुढे ठेवा आणि पाया पडा आणि मग आपण सगळे हा फराळ खाऊ.